श्री स्वामी समर्थ हा अनुभव एका स्वामी भक्ताचा आहे। त्यांनी लिहिलंय, ठाण्याचे भक्त परमपूज्य भाऊसाहेब वालावलकर यांच्या आदेशानुसार आम्ही उभयंता कोल्हापूरला श्री अंबाबाईच्या दर्शनास गेलो। देवीचे दर्शन घेतलं। दर्शन घेत असताना देवीवर अभिषेक चाललेला दिसला। आपणही अभिषेक करावा असं वाटलं। हा विचार पत्नीला बोलून दाखवला। नंतर गुरुजींना विचारलं, ते म्हणाले अभिषेकचे पैसे ऑफिसमध्ये भरा, उद्या अभिषेक होईल, आज नाही। मन नाराज झालं, पण स्वामी पाठीशी होते, त्यांची लीला अवर्णनीय होती। मी पुन्हा देवळात गुरुजींना विचारलं, मी आज पहिल्यांदाच देवीच्या दर्शनाला आलो आहे, दुपारी 2 गाडीने पुण्यात जाणार आहे, पुन्हा कधी योग येईल सांगता येणार नाही, तरी माझी विनंती आहे आजच अभिषेक झाला तर बरं होईल। आश्चर्याचा धक्का बसला। गुरुजी तयार झाले। त्यांनी कितीचा अभिषेक करायचा विचारलं, गोत्र विचारलं। मी त्यांना गोत्र सांगितलं। त्यांनी सांगितलं, अभिषेक सुरू होईल, तुम्ही पुढे उभे राहा आणि प्रसाद घेऊनच जा। गाभाऱ्यासमोर मंडपात आम्ही उभे राहिलो। अभिषेक व्यवस्थित पाहता येईल असे आम्ही दोघंही उभे होतो। प्रथम देवीच्या अंगावरील वस्त्रे अलंकार काढले, नंतर गरम पाणी पंचामृत, पुन्हा गार पाणी असा अभिषेक झाला। नंतर गुरुजींनी अंग पुसण्यासाठी हातात वस्त्र घेतलं आणि चमत्कार झाला। देवीच्या जागी एक हात कमरेवर आणि एक हात खाली, गळ्यात रुद्राक्ष माळा, कटीला लंगोटी, डोक्यावर टोपी, अशी तेजस्वी रूपात श्री अक्कलकोट स्वामी महाराज डोळ्यासमोर उभे होते। मी इकडे तिकडे पाहिलं, सभोवर माणसं होते, व्यवस्थित दिसत होतं। पुन्हा देवीकडे पाहिलं तर समोर स्वामीच, शुद्धीवर आहोत ना, चिमटा काढून पाहिलं मी शुद्धीतच होतो। पुन्हा समोर पाहिलं तर स्वामी चक्क हसत उभे होते आणि उजवा हात वर करून आशीर्वाद देत होते। माझा आनंद अवर्णनीय होता। स्वामी हो, अशीच कृपादृष्टी माझ्यावर ठेवावी अशी प्रार्थना केली, नमस्कार केला, धन्य धन्य ते स्वामी म्हणत प्रसाद ग्रहण केला। जेवताना स्वामी दर्शनाचे वर्णन पत्नीला सांगावे या विचारात होतो। 2 ताटांची ऑर्डर दिली। तेवढ्यात सौ नलिनी म्हणाली, अहो तुम्ही चेष्टा तर करत नाही ना, मला एक चमत्कार सांगावायचा आहे। मी सांग म्हणालो आणि तिने इत्यंभूत वर्णन केले। स्वामींनी कसे दर्शन दिले, एवढा 2-3 बघितल्यावर हात वर करून आशीर्वाद दिला, या सर्वाचे वर्णन ती आनंदाने करत होती। मी लगेच तिला वाकून नमस्कार केला। गुरुभगिनी म्हणालो, आणि स्वामींनी केला तो तुझ्यासारखाच सह धर्मचारिणी दिली म्हणून, कारण जसे स्वामी दर्शन तुला झाले तसेच मला झाले। पुण्यात परतल्यावर भाऊ वालावलकर यांना भेटलो, सर्व वृत्तांत सांगितला। त्यावर ते फक्त हसले आणि त्यांनी डोळे मिटले। मी नमस्कार केला, त्यांनी आशीर्वाद दिला। मी कृतकृत्य होऊन घरी परतलो। माझा धाकटा मुलगा 2002 बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला बसणार होता। परीक्षेच्या आदल्या दिवशी तो वाईट संगतीमुळे घरातून निघून गेला होता, पण खात्री होती की तो परत येईल। त्याला फारच वाईट संगती सवयी लागल्या होत्या। घरातून निघून गेल्यानंतर परिस्थिती गंभीर झाली होती। स्वामींकडे बोट टाकून म्हणालो, हा माझा बाप समोर बसला आहे, त्यांना काळजी आहे, आमीर म्हणजे त्यांची दुधावरची साय आहे, स्वामी बघून घेतील। आंघोळ करून मी स्वामींपुढे बसलो। स्वामींना विनवणी केली, ह्या मुलामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे, आपणच आम्हा सर्वांना अशी बुद्धी द्या की मुलगा सुधारला पाहिजे। आणि खरोखरच स्वामींनी मला व आमीरला मुलाची साथ दिली। वरील घटनेनंतर 2 वाईट संगत सवयीचा नाद सुटला। आमीर बीकॉम झालास तर मोठ्या संस्थेतून नेटवर्क हार्डवेअरचा कोर्सही पूर्ण केला, एवढेच नव्हे तर NITI सारख्या संस्थेतून MCME तसेच मायक्रोसॉफ्टची परीक्षा देऊन इंजिनियर झाला। आज तो चांगल्या कंपनीत कामाला आहे। तर अशा या दादांनी हे 2 छान अनुभव दिलेले आहेत। असेच छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ अनुभव प्रचिती या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।